उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपली या चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस आपण भाजपचे एकंदरीत उमेदवार म्हणून आपण त्या ठिकाणी उमेदवारी केली होती आणि आज पुन्हा एकदा आपण उबाडामध्ये जात थेट आपण एबी फॉर्म मिळवलेला आहे, काय सांगाल? खरं तर मागच्या वेळेला मी अपक्ष म्हणून तिथे उभं राहिलो आणि मी 33,000 मतं घेतली आणि त्यावेळेला लोकांनी माझा जो स्वभाव पाहिला आणि वागणूक पाहिली आणि संस्कार बघितले तर त्याच्यानंतर ह्यावर्षी असा काही विषय नव्हता. कारण महायुतीमध्ये ती जागा शिंदे गटाला सुटलेली होती आणि शिंदे गटाला सुटलेली असल्यामुळे भाजपच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी उभा राहू शकत नव्हतो. म्हणून माझी कुठलीही तयारी नसताना, पण मला माहीत नाही की ज्यावेळेला हे उमेदवार त्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या नावं आले तर आम जनतेमध्ये अशी वाचा फुटली की कोणीतरी योग्य माणूस पाहिजे आणि योग्य माणूस कोण आहे तर मागच्या वेळेला प्रभाकरअप्पा सोनवणे उभे राहिले होते, त्यांना परत मागवावं म्हणून जनतेने नेत्यांपर्यंत हा संदेश पोहोचवला आणि नेत्यांच्या माध्यमातून मला आघाडीतर्फे निरोप आला. त्यावेळेला असं पण चाललेलं होतं की शरद पवार साहेबांच्या तुतारीला जागा सुटावी किंवा उभाट्याला, हे निश्चित नसताना तरी पण त्यांनी सांगितलं की आपण या आणि आल्यानंतर जवळपास हा राष्ट्रवादीचाच मतदारसंघ आहे आणि या राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्यामुळे ही जागा शरद पवार साहेबांच्याच तुतारी या चिन्हाला सुटेल म्हणून त्या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं. पण मी त्यांना लगेच होकार दिला नाही, मी असं सांगितलं की ठीक आहे मला जनतेत जाऊ द्या. मग शेवटच्या वेळेला ज्यावेळेला मी त्या मतदारसंघामध्ये फिरलो तर मला असं जाणवलं की सर्व पक्ष असतील, मग अजितदादा गट असेल, भाजपा असेल, लोकांना एक चांगली व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे, चांगलं व्यक्तिमत्व पाहिजे की चोपड्या तालुक्याची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला जो जोप असेल तो घेऊन चालेल, माणसांचा प्रत्येक व्यक्तीचा आदर करेल असं संस्कार असलेलं व्यक्तिमत्व फक्त प्रभाकरअप्पा आहे आणि यांनाच नेत्यांना आम जनतेने विनंती केली की काही करा आणि हाच उमेदवार पाहिजे आणि हेच आपली संस्कृती जोपासू शकता. या माध्यमातून त्या लोकांनी मला त्या ठिकाणी उपकृत केलं आणि नंतर ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सुटली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी यांनी नेत्यांनी सांगितलं की नाही, आपण प्रयत्न करतो आहे, राष्ट्रवादीचा या ठिकाणी खूप मोठा प्रभाव आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही जागा शरद पवार साहेबांना विनंती करू की आम्हाला सोडावी म्हणून त्यांनी खूप मोठे असे प्रयत्न केले. पण शेवटी कसं असतं, वाटाघाटीमध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत त्याच पक्षाला ही जागा जाईल म्हणून त्या ठिकाणी मागच्या वेळेला जे आमदार निवडून आलेले होते हे शिवसेनेचेच होते म्हणून ती जागा शिवसेनेनेच घेतली आणि शिवसेनेने घेतली असल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो. त्यांनी सर्वे केला की सर्वेमध्ये कोणकोण योग्य येतं काय येतं, पण त्यांना असं जाणवलं की या ठिकाणी योग्य आणि चांगली व्यक्ती आणि लोकांची पसंती जी आहे ती प्रभाकरअप्पा सोनवणेच आहे म्हणून त्या माध्यमातून त्यांनी माझा विचार केला म्हणून त्या पक्षाचे आणि आघाडी सरकारचे मी आघाडी याचे खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी मला त्या पात्र आणि योग्य समजलं आणि यदा कदाचित मला आता लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल आणि त्यांचे जे त्यांना जसा आचारा विचाराचा त्या ठिकाणी आमदार पाहिजे होता त्याचप्रमाणे मी त्यांना नक्कीच या ठिकाणी त्यांच्या मनाप्रमाणे आणि त्यांच्या मनातला जो आमदार आहे तो नक्कीच त्या ठिकाणी. आणि मी त्या चोपडेकरांना हे पण सांगेन चोपड्याच्या जनतेला की आता त्या ठिकाणी आपले जे आमदार आहेत ते जळगावला असतात आणि त्या लोकांना आपलंसं त्या ठिकाणी केव्हाही काही काम पडलं किंवा आता आमदार उपलब्ध व्हायला पाहिजे ह्या हिशोबाने तिथे राहणारा आमदार पाहिजे म्हणून मी आव्हान करतो आजच की मी जर त्या जनतेने मला निवडून दिलं आणि खूप असा साथ दिला प्रतिसाद दिली तर नक्कीच मी त्या ठिकाणी चोपड्यालासुद्धा वास्तव्य करेल हे मी या ठिकाणी हा शब्द देतो. आणि पक्षाने जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही आणि मी जो या ठिकाणी उमेदवारी घेतली ही माझ्या स्वतःच्या मनाने नाही, मी जनतेच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळाली.